नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवान. दिप्ती नागवेकाराचो योकार. खबरो विस्तारान दिल्लीन ग्रुप ऑफ मिनिस्टरांची GST ऑन रियल इस्टेट ह्या विशयाचेर चर्चा झाली. सामान्य मनशाक घर बांधतना कमीत कमी GST लागचो हाचेर चर्चेन भर म्हूण मुख्यमंत्री सांगता. सगळ्या राज्यांकडच्यान डेटा घेऊन निर्णय घेतले. दाबोळे विमानतळी सालवार करपा खातीर इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटीचेर भर दिवचो म्हूण मुख्यमंत्री रोहन खंवटे मावीन खंय सिव्हील एव्हिएशन मंत्र्याक मेळ्ळे. ग्रुप ऑफ मिनिस्टर्स ऑन GST ऑन रियल इस्टेट या विषयाचेर मिटींग झाली, पॉझिटिव्ह झाली. म्हणजे वेगवेगळे मिनिस्टर्स हाचे मेंबर्स असतात, वेगवेगळ्या त्यांनी सजेशन ऑन एक म्हणजे लीज फॉर द इंडस्ट्रीयल प्लॉट्स या विषयाचेर, मागीर हाऊसिंग सोसायटी ओके त्या विषयाचेर आणि रिडेव्हलपमेंट या विषयाचेर वेगवेगळी डिस्कशन्स झाली, जेणेकरून GST कमीत कमी लागचो. एंड युजर जो असा सामान्य मनीस जो घरा खातीर म्हणजे ग्रुप हाऊसिंगात सोसायटी हाऊसिंगातल्यान घर बांधता किंवा रिडेव्हलपमेंटातल्यान त्याला परत घर मिळता, एका कमी GST लागचो असंच मागयल्या. एका महिन्या उपरांत परत मिटींग जातली, गोयात जातली ही फावटी मिटींग, सो दॅट वी कॅन कम टू द फायनल कन्क्लुजन या विषयाचेर. आणि आमची सजेशन्स आहा पळय न्ही, ही GST काउन्सिलाक धाडटले. दुसरा विषय, आम्ही सिव्हील एव्हिएशन मिनिस्टरक मेळ्ळे, हांव मिनिस्टर मावीन आणि रोहन खंवटो. ओके. आणि त्याला दाबोलीच्या संदर्भात इम्पॉर्टन्स कितलो असा व समजून सांगला. दोन्ही एअरपोर्ट सर्वायव्ह जावपा खातीर आमकां दाबोलीचे वेगवेगळे एके वटेंतल्यान इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करप आणि दुसऱ्या वटेंतल्यान कनेक्टिव्हिटी, ओके, इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी दाबोलीचेर येवपाक जाय. त्याच्या खातीरच बी त्याला सगळं एक्सप्लेन करून आम्ही तिघाय जणांनी सांगले. ओके. आणि मोस्ट प्रोबेबली इन द मंथ ऑफ सप्टेंबर आयकाव मिटींग जी आहा पळय न्हू, आयकाव मिटींग ही एक दीस गोयात जातली, अराउंड 14 सप्टेंबरच्या दरम्यान. टॅक्सीवाल्यांच्या चक्का जामाचो मोपा विमानतळाच्या प्रवाशांचेर परिणाम ना. टॅक्सीवाल्यांचे पेडणे उपजिल्हाधिकाऱ्याच्या कचेरी मुखार आंदोलन. गोवा माइल्साचो काउंटर काढचो, टोल नाका असल्यो मागण्यां खातीर रस्त्यार. मजगती GMR वाढयिल्ली पार्किंग फी रद्द केली. टॅक्सीकारांक शुक्रारा मुख्यमंत्र्या कडेन व्हरपाचे जिताचे उतर. मोपा वेल्या टॅक्सीवाल्यांचे पेडणे आंदोलन. पण हा जे लोकल्स बीन आहा पळय पेडण्याचे, त्यांना एक फ्री ऑफ कॉस्ट टुरिस्ट टॅक्सी काउंटर दिवपाचो वयर. सेकंड थिंग, वयर जी पार्किंग हा, जशी आमच्या अमित सरान सांगल्या ती, त्याला एक खंय तरी कॅपिंग घालपाची काळाची गरज हा आता. कित्याक फाटल्या दिसांनी आमकां असे दिसून येयले, पत्रकारांकूय खबर आहा, अख्या गोंयच्या लोकांक खबर आहा की त्यांच्यानी मदीशे हे पैसे 200 रुपया केल्ले. परतून आम्ही थंय वयतकूच परतून कितें तरी बोवाळ झालो आणि ते परतून अशाचे हाडले, परतून एक महिन्यान 200 केले. आता परतून ते 200 काढले 5000 करतले. आमदार जीत म्हणटा फाल्यां मुख्यमंत्र्या मेरेन व्हरता. मुख्यमंत्र्याक आमच्या मेरेन हाडचो म्हूण टॅक्सीकार मागतात. आम्ही बसयांनी उलोवया. आयज आमचो ऑनरेबल चीफ मिनिस्टर दिल्ली आहा आणि तो फाल्यां सकाळी पावता. आणि त्यांनी इमिजिएटली आणि त्यांना कन्वे केल्या उपरांत त्यांनी सांगला की फाल्यां 12 तुमची मिटींग फिक्स आहात, तुम्ही जे स्टेक होल्डर्स आहात, जे लोकल टॅक्सीकार आहात, ते हांगासर त्याच्या वांगडा थंय येवपाचे आणि तुमचं किती लोकली इश्यू आहात टॅक्सीकारांचा तो सॉल्व्ह करतात. आणि उलयतात सगळे आहात ते पॉलिटिकल फेसीस आहात, जे पॉलिटिक्सात इन्वॉल्वमेंट आहात ते उलयतात. CMांक तुम्ही हांगा यो थंय यो, CMांक इन्स्ट्रक्शन्स कोण देऊ शकना. प्रत्येक जण जर CMांक आफोवला तू हांगा यो, तू हांगा, म्हणजे CMची व्हॅल्यू किती. आमदार प्रवीण म्हणटा गोवा माइल्साचो काउंटर बेकायदेशीर. तुमकां हांगासरूच येयल्लो जाय, हय, तुमकां एक हेच दिता की फाल्यां रेस्ट हावस हांव ताका 12 बसून CMांक घेवन येता. ओके, थँक्यू. पेडण्या रेस्ट हावस आमी हांगा 12 बस. जे भुरगे आसा पळय त्या भुरग्यांक तेंच्यांनी पयली गाडयो दिल्यो, गाडयो दिल्यो आतां आमच्या भुरग्यांनी त्या गाडयो तांकां परत रिटर्न दिल्ल्यो आसा. कळ्ळें तुका, चडशे भुरग्यांनी गाडयो रिटर्न दिल्ल्यो आसा. कित्याक गोवा माणसाची जे पळय पेमेंट जे काडटा पळय, ते पेमेंट काडटा पळय ते सुबेज काडटा म्हणून, ताका लागून जे पळय ते गोवा माल्स आयज आख्या गोंयान भरलेले आहात, तांकां काउंटर आसना. एक्चुली तेंच्यांनी काउंटर न्हू, ते तेंच्यांनी जेन्ना फोन केला तेंच्यांनी वचून ते ऑनलायन तेंच्यांनी ते बुकींग घेवप, ताका लागून तांकां तो काउंटर दिवचो न्हू. आमच्या हांगासर पळय हे आहा पळय, आनी तो काउंटर दिवंगासरलो गोवा माल्स काडचो म्हणून. कित्याक म्हाका जावं जे आमचे आयज पेडणेकार भाव आसा पळय, तांकां हक्काचो एक तांकां काउंटर दिवं सर एअरपोर्टार मेळचो, हें म्हाजें मत आहा. मजगतीं टॅक्सीकारांच्या आंदोलनाक खासदार विरियात आनी आमदार क्रूज सिल्वाय पावलो. दोगांचोय आंदोलनाक तेंको.
आयदर ते सॉल्व करपाचे नाल्या हांव पार्लमेंटान काडटलो. पार्लमेंटान काडटकूच रिकॉर्डार घेता तेन्ना प्रधानमंत्री हांकां विचारतालो बाबा कितें जालां, परता परता काडटा म्हणजे कितें तरी गडबड आसा. हे पळय टॅक्सी ड्रायव्हर आसा तांकां सलाम करपाक जाय, कित्याक आमी आमच्यान तुमकां नोकरी दिवंक जावंक ना, तुम्ही स्वतः एंटरप्रेन्योर झाले. मजगती टॅक्सीकारांच्या आंदोलनाचा मोपाच्या ऑपरेशनाचेर कायच परिणाम ना. थंय गोवा माइल्स, गोवा टॅक्सी ॲप आणि हेअर काउंटर सुरू आशिल्ल्यान प्रवाशांक अजून कायच आडखळी झाली ना. मुख्यमंत्री येऊन मेळना तो मेरेन आंदोलन सुरूच दवरतले म्हणून टॅक्सीकार सांगतात. मजगती मुख्यमंत्र्यान दिल्ली सावन टॅक्सीकारांचे मागणे मान्य केल्याची घोषणा केला. पार्किंग फी 200 रुपया केली ती खंय 80 रुपयाच रावतली, वेटिंग वेळ खंय 10 मिनटां केलो. मजगती मुख्यमंत्र्यान दिल्ली सावन टॅक्सीकारांचे मागणे मान्य केल्याची घोषणा केल्या. पार्किंग फी 200 केल्ली ती खंय 80 रुपयाच रावतली, वेटिंग वेळ खंय 10 मिनटां केलो. सीएम सकाळच्यान आंदोलन चालू आहा टॅक्सीवाल्यांचे. काल विषय तुमचे कडेन पावलो हेज्या बद्दल. तेंचे जे रेंट आहा भितर रावपा खातीर ते 200 वेल्यान 80 करपाचे खबर ना, कारण काल हांव येता आसतना जीएमआरक मेळ्ळो, म्हाकाय खबर नाशिल्ले तेणी 200 रुपया केल्या म्हणून. पण हांवें ताका इन्स्ट्रक्शन दिले आनी ऑलरेडी तेणी 80 रुपया चार्ज करपाक सुरवातूय केले. ही इज नॉट चार्जिंग 200 रुपीज. आयच्यान तेणी 80 रुपया चार्ज केल्या. म्हणजे उपरांत तेंचो इश्यू ऑलरेडी रिजॉल्व झालो. दुसरे तेंचे 5 मिनटांची 10 मिनटां पार्किंग टायम करपाक जाय आशिल्लो पयली, हय तेणी टायम वाडयला. त्यांचे इश्यूज रिझॉल्व्ह झाले. तर स्ट्राईक किद्याक करता हेच मला खबर ना. व्हडले लिस्ट गोवा माइल्सचा काउंटर, आमचा काउंटर फ्री करतो, वेगळा विषय तो, वेगळा विषय असा. त्यांचे 2 इश्यू असतात, तो इश्यू रिझॉल्व्ह झालो. थोड्या पॉलिटिशियनांक कसे आहात, गोयच्या टुरिझमाची वाट लावपा खातीर बरेच जण खंयसरूय असले स्ट्राईक झाले काय येऊन सध्या प्रत्येकान आपले मत मांडपाची सवय झाली असा. आणि वी डिस्टर्ब द टुरिझम असे मला दिसतं. त्यासाठी गोयच्या लोकांनी बी आणि टुरिझम इंडस्ट्री स्पेशली ओके या विषयाचेर सिरियसली घेऊची गरज असा. कारण आमकां टुरिझम वाढोवपाक जाय, आमकां टुरिझम सस्टेन दवरपाक जाय. जाल्यार नाका जाल्ल्या असल्या विषयांनी अननेसेसरी वाढोवचे न्ही विषय, जाल्यार की कितें आसा ते रिझॉल्व करचे. हांव तेंच्या कडेन मेळपाक तयार आसा. तेंच्यांनी म्हाका फाल्यां हांवें तेंकां आफयलें 12:30 पेडणेचो आमदार आयल्लो, आमचो माद्रेचो आमदार त्यांनी सांगला, त्यांना 12:30 मंत्रालयात या म्हणून. आणि यांनी सांगला प्रवीणानुय बी, सो दॅट त्यांच्यानी येऊन डिस्कशन करचे घेतला. टॅक्सीकार येऊचे. प्रुडंटा खातीर मकबूल माळगेमणी आणि ज्ञानेश्वर वरक. साऊथ आफ्रिकेन एमपॉक्स वा मंकी पॉक्साचे दुयेंती दिसान दीस वाढतात. ताका लागून WHO हे विशीं सादुरकाय बाळगची म्हण आदेश काढला. हे दुयेंस भारतान पाविल्ले ना, ताका लागून गोंयकारांक भिवपाची गरज ना असे दोतोर उत्कर्ष बेतोडकार सांगता. मात जतनाय घेवची म्हण उलो. इंडियन हेच्या पहिली थोडे केसीस मेळ्या. लास्ट केस जी मेळिली पहिली न्ही ती मार्च ह्याच वर्सा मेळ्या, केरलाक मेळिली. आणि परत ट्रॅव्हल रिलेटेड जी केस आशिल्ली, ट्रॅव्हल करून कोण तरी येयलो पॉझिटिव्ह झाला आणि त्याला मागीर आयसोलेट करून त्याला ट्रीट केलं. सो गोयात तरी अजून पर्यंत असले कांयच केसीस मेळून. पण गोवा आता ही पब्लिक हेल्थ इव्हेंट ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न ऑलरेडी डिक्लेअर केला म्हणून आम्ही सगळी काळजी घेतल्या. आणि आम्ही जे आयसोलेशन जे असा पण ते आम्ही दोन्ही आमचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असा आणि मेडिकल कॉलेज असा त्या जाग्यार आयसोलेशन करपाचे ठरल्या. आणि जर तर असं किती पेशंट येयलो जाल्यार त्याची आम्ही सारखी हिस्ट्री घेतले की बाबा फाटल्या 21 दिवसांनी खंयच्या असल्या कंट्रीतल्यान येयला ज्या जाग्यार हे दुयेंस असा. आणि जर तर असे किती आमकां दिसून येयले जाल्यार त्याचे सॅम्पल आम्ही टेस्ट करपाक NIV पुणे, जी पुणे लॅब असा, थंय धाडटले. आणि त्यांच्यानी टेस्ट करून आमकां त्याचो पुरावो मेळटलो. जर तर असे कोणतरी पॉझिटिव्ह मेळ जाल्यार मागीर बाकीचे तागेले जे लागीं आशिल्ले कॉन्टॅक्ट कोण आशिल्ले पण त्यांना सगळ्यांक चेक करून बाबा कोणाकय सिमटम्स आसा चेक करून त्यांचे टेस्टिंग करले जातले. लोकांनी किती प्रिकॉशन घेऊ पण सध्या गोयात तरी लोकांक कसलीच भिवपाची गरज ना. कारण हे दुयेंस जे असं म्हणजे सध्या गोयांनी ना आणि इंडियनही ना. सो आणि इवन जर तो कसली केसीस मेळ्ळो सुद्धा फाल्यां इंडियन जाल्यार ती केस ट्रॅव्हल रिलेटेडच असतली. सो लोकांनी फक्त अशी काळजी घेऊपची की तुम्ही जर तर खंयच्याय भायल्या देशातल्यान जर तर परत येता घरा आणि जर तर 3 आठवड्या भितर किंवा 21 दिवसा भितर तुमकां कसलेय दुयेंस येतात, जसं की जोर आयलो, कसलो आंगाक कुळीर आयलो किंवा आंग पडटा सामकें, असले कितेंय दुयेंस येयले ताबडतोब तुमच्या लागींच्या हेल्थ सेंटरान वचून डॉक्टराक मेळा. आणि डॉक्टर पळयतलो तुमकां खरेंच की मंकी पॉक्साचे सस्पेक्ट आसा की आनी कसले दुयेंसाचे आसा, आनी आमी टेस्ट करपाक शकता हे सगळे. राती मांडवी पुलार जेट पेचराचे काम करपी कामगारांक मोटारीन मोखले, रस्त्याची फोणकुलां पुरयताले. एकलो सोपलो दोग जीएमसीन 25 वर्सांचो अमित यादव सोपलो. मोटारीचो ड्रायव्हर खंय टायट आशिल्लो, ड्रायव्हर संकेत शेट म्हणटा ताका धरला. काल लेट नायट मांडवी ओल्ड मांडवी ब्रिजार एक एक्सिडंट झालो.
तुम्ही पहिलं असलो ॲक्सिडेंट हो भयानक असलो जी कार स्पीडीन येऊन जे जेट पेचर मशीन जे थंयसर लेबर काम करताले त्या लेबरांक त्यांच्यानी गाडयेन ठोकलो थंयसर त्या स्पॉटार तीग जाण लेबराक थंयसर इंजर्ड जाल्ले आणि त्यांना शिफ्ट केले जीएमसीन. पण आता खबर कळटा की तेतुलो एक लेबर जो अमित यादव 24 वर्षाचो हो मूळ मध्य प्रदेशाचो एका आता मरण येले आणि बाकीचे जे लेबर आहात त्याची अंडरग्रोईंग ट्रीटमेंट जीएमसीन चालू आहात. जो ड्रायव्हर जो गाडयेचो ड्रायव्हर असलो तो आता त्याची आयडेंटिफाय झाला. तो त्याचं नाव हा संकेत शेट हो मूळ जो रावपी आहात तो वळवयचो आहात असे कळून येतं की जो ड्रायव्हिंग करतालो त्यांना फुल स्पीडीन असलो आणि त्याने ही डॅश मारलेली आहात त्यांना तो फुल हो फुल जो पियाल्लो असलो म्हणून असे रिपोर्टान डॉक्टर सर्टिफाईड केला की तो अल्कोहोल घेतलेले म्हणून तिथून. आता पणजे पोलिसीन त्याला अरेस्ट केला तिथून त्या केसीन आणि डीजीपीन त्यांना डीजीपीक विचारले त्यांना डीजीपीन त्यांच्यानी म्हटले की हेतून ही केस बेगीतल्या बेगीन जे सिनियर ऑफिसर आहात हे इन्व्हेस्टिगेट करतले आणि जे चार्जशीट जी असा ही बेगीतल्या बेगीन करतले आणि जो अक्यूज आहात ह्याका बेगीतल्या बेगीन शिक्षा जातली म्हणून. स्टुडंटा खातीर ओंकार फळारी. लग्न वा सामाजिक सुवाळ्यांक वाजयतात त्या म्युझिकाक कॉपीरायटाचो नेम लागूच. कॉपीरायट नेम लागचो ना म्हूण गोंय सरकारान 30 जानेर 2024 काढिल्ले परिपत्रक हायकोर्टान भायर मारले. सरकाराची अधिसुचोवणी खंय कॉपीरायट कायद्या आड. सुप्रीम कोर्टान खात्री दिल्या उपरांत संपावेले दोतोर ड्युटेक वचूंक तयार. केंद्रान दोतोरांचे सुरक्षेविशी बसका आपोवची. आरोपीची 24 वरां भितर पॉलिग्राफ टेस्ट. संपावेल्या दोतोरांचेर सरकाराक एक्शन घेवंक मेळची ना. सुप्रीम कोर्टाची अर्द. सीबीआयन चौकशेचो मुळावो रिपोर्ट कोर्टाक दिलो. राज्यातल्या 40 ते 60 वर्सां पिरायेच्या कलाकारांक अंदूसावन कलावृद्धी पुरस्कार दितले. दर वर्सा 10 कलाकारांचो भोवमान म्हूण कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडे उलयला. लावार्थ्यांक दरेकी 25,000 दितले. अर्ज करपाक बिरेस्तारा सावन 1 महिन्याची मुजत. मरणोत्तर पुरस्कार ना. कला वृद्धी पुरस्कार ह्या वर्सापासून आम्ही जाहीर करतात. जे मनीस ह्या पुरस्कारा खातीर अर्ज करपाक शकतात त्यांचे वय 41 इयर्स टू 59 इयर्स म्हणल्यार 40 वर्स वयर आणि 60 वर्स सकल ह्या वयोगटान असपाची गरज असा. त्याची ह्या पुरस्काराचो 25,000 रुपये रोख त्याचबरोबर शाल श्रीफळ आणि सायटेशन देऊन आम्ही त्यांना सन्मान करतले. जेणेन आपले म्युझिक डान्स नृत्य लिटरेचर स्कल्पचर्स पेंटिंग फोटोग्राफी भजन कीर्तन अशा विविध कलेच्या क्षेत्रात ज्यांच्यानी नामना मिळलेली असतात अशाच कलाकारांनी त्याका अर्ज करपाक शकता. ह्या पुरस्कारा भितर एक गोष्ट लक्षात दवरपाक जाय. ज्यांका युवा सृजन पुरस्कार फावो जाल्लो असा त्यांना हो पुरस्कार मेळपाक शकपाना. अत्यंत महत्वाचो विषय म्हणल्यारूच की बरेचसे जण हो जो फॉर्म जो असा तो आम्ही या ते मंडे अवेलेबल करून घेतील असो. तो म्हणजे डायरेक्टर ऑफ आर्ट अँड कल्चर रवींद्र भवन जय जय आमचे असतात. राजीव गांधी कला मंदिर असतात थंय हे सगळे फॉर्म्स अवेलेबल असतले. 1 महिन्याची आम्ही त्याका एक अर्ज करपाची एक डेट दिल्ली असतात. आजपासून 1 महिन्यापर्यंत त्यांच्यानी त्याचे पहिलू तो हाडून आमकां भरून दिवपाची गरज असा. घडये एखादे वेळ हो म्हणजे मरणोत्तर हो पुरस्कार कोणाक आम्ही दिवपाना. गोंयांत येवपी ड्रग्साची सप्लाय चेन मोडपाक पुलिसांनी रोडमॅप केला. गोंयांत मोठे ड्रग्स पॅडलर ना. डीजीपी आलोक कुमार प्रुडंटा कडेन उलयलो. अर्थीक नजरेन लाव लुकसाण पळोवनूच बेकायदेशीर गजाली चलतात. ती चेन खंय आदी मोडटले. ड्रग्स पॅडलर आनी गुंड आसात तांची खंय प्रॉपर्टी अटॅच करतले. यहां पे कंजम्पशन का एक इश्यू है जो कंजम्पशन ज्यादा है कोई की क्योंकि यहां पे कोई ऐसा बड़ा ट्रेड नहीं है कि यहाँ से कोई सप्लाई होता हो ऐसा नहीं है. सो इट इज़ ए मतलब एंड कंज्यूमर के हिसाब से एक इश्यू यहाँ पे आता है.
जो भी यहाँ पे नेटवर्क है ड्रग का उसके ऊपर में बहुत ही सिलसिलेवार तरीके से गोवा पुलिस काम करती रही है, और उसी काम को आगे बढ़ाते हुए हम लोगों ने एक प्लान तैयार किया है, एक रोड मैप तैयार किया है, और उसमें बेसिकली हम लोगों का आइडिया ये है कि जो बड़े ड्रग पेडलर्स हैं यहाँ पे, जिनकी छत्र छाया में यहाँ पेडलिंग का काम चलता है, उन लोगों को आइडेंटिफाई करके और फिर उसके बाद उनके खिलाफ सिस्टमेटिक तरीके से उनके नेटवर्क को आइडेंटिफाई करना, उनका सोर्स कहाँ से है, कहाँ से लाते हैं, आगे फिर वो डिस्ट्रीब्यूशन कैसे करते हैं, और ये सोर्स वाले नेटवर्क को भी डिसरप्ट करना है और जो डिस्ट्रीब्यूशन का नेटवर्क है उसको भी डिसरप्ट करना है। पर उसके साथ एक बहुत ही इंपॉर्टेंट चीज़ जो ड्रग पेडलिंग या किसी भी इलीगल एक्टिविटी के साथ होती है कि उसके एक फाइनेंशियल नेटवर्क होता है, क्योंकि हर क्राइम का एक इकोनॉमिक वैल्यू है, अगर इकोनॉमिक वैल्यू नहीं होगा तो वो क्राइम चलता नहीं है। तो वो जो उसका फाइनेंशियल एस्पेक्ट है जिसकी वजह से उनको गेन है और उस ट्रेड से फ़ायदा हो रहा है, उस फायदे को हम कैसे रोक सकते हैं, और उस फायदे जो फ़ायदा अभी तक उसको उन्होंने उठाया है उसका कैसे आकलन करके फिर हम उसके खिलाफ़ भी कार्रवाई करें, अटैचमेंट हो या कोई और भी चीज़ है, तो ये जो भी लीगल तरीके हैं, तो हम यथासंभव कोशिश ये करेंगे कि इस नेटवर्क को ध्वस्त किया जाए। सॅबीचे अध्यक्ष माधवी पुरी भुजाचो राजीनामा मागवून काँग्रेसीन पणजेत निदर्शना केली, तसेच अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीन चौकशी करची म्हणून काँग्रेस मागता। टुडे उंची अथॉरिटी जी हा, दे आर ऑल सायलंट बिकॉज दे हॅव बीन डिक्टेटेड, आणि हो प्रमोद सावंताचं सरकारूय सायलंट हा। हिंगा एमपीटीन जे व्हायलेशन जाता त्या पद्धतीन आमचे रिवर नॅशनलायझेशन झाले, आणि आमच्या जे जाऊ जुवारी शापोरा साल कुंभारजुआ टुडे वी डोंट हॅव राईट्स इन दीस रिवर्स, अँड जे मोनोपोली हे कोतले हाल्या इट इज हुई ना हुई आमचे एनवायरमेंट पाड घालपाक, हे अदानी हिंगा मुखार सरलेले आहे। डबल ट्रॅकिंगाच्या नावान इतले इन्व्हेस्टमेंट जो सरकार दादागिरी करता अगेन्स्ट द वील ऑफ द गोवन्स, अगेन्स्ट द वील ऑफ द पीपल ऑफ, अगेन्स्ट द वील ऑफ द सुप्रीम कोर्ट, दीस इज क्लिअर कट व्हायलेशन डन बाय अदानी, सो वी कंडेम दीस, आणि हे मेगा स्कॅम बॉन्ड जावपाक जाय, सो द काँग्रेस पार्टी विल डेफिनेटली प्रोटेस्ट इन द फ्युचर। आज अदानी शेअर प्राईज इन्फ्लेट करता, या देशातले जे एसेट्स असा, पोर्ट असतले, एअरपोर्ट असतले, रेल्वे असतले, सगळं हडप करतलो आणि फाल्या आमका मजबूर करतलो की प्रत्येक गोष्टीक आमकां पयशे दिवचे पडटले। सो म्हाका दिसता जिओ मोबायल जो आसा हाचें उदाहरण आमी घेवपाक जाय, आनी हीच गत फुडें अदानीची जातली। सो हे जो आज अदानीचो जो स्कॅम जाला, जे सेबी चेअरमॅनान जे घोटाळा केला, वी कंडेम दीस एक्ट आनी वी डिमांड फॉर अ JPC ऑन दीस अदानी स्कॅम। जो हिंडनबर्ग रिपोर्ट जो भायर आयला त्या बेसिसाचेर आमचो काँग्रेस पक्षाचो डिमांड आसा की हाचेर JPC जावपाक जाय। गोयातल्या सगळ्या पंचायत वाठारांनी आशिल्ले बेकायदेशीर होर्डिंग्जा आड कारवाय करची पडटली, ना जाल्यार संबंधित पंचायतींचेर एक्शन घेतले। 15 दिसां भितर हे विशींचे सर्क्युलर सगळ्या पंचायतींक धाडटले म्हूण गोंय सरकारान हायकोर्टाक सांगला। होर्डिंग्स विच आर देर ऑल ओवर द स्टेट, देर आर परमिशन्स ग्रांटेड समटायम्स बाय द पंचायत, देर आर परमिशन्स विच आर नॉट ग्रांटेड अँड स्टील द होर्डिंग्स आर कमिंग अप। एज फार एज दोज होर्डिंग्स आर कन्सर्न, द कोर्ट हॅज सेड that there is a regulation, building regulation number 17, which is in force, and action will have to be taken based on that regulation 17. We have promised the High Court that the director of panchayat will issue a circular to all the panchayats saying that all the hoardings in panchayat areas will be regulated by regulation 17, and whatever hoarding is in violation of regulation 17 will be taken to task and action will be taken against such violators. We are going to issue a circular to all the panchayats, and panchayats will have to take action against such hoardings, failing which action against the panchayat will be taken under the Panchayat Raj Act for having failed to perform their duties, and and they have committed remiss of their duties under the Panchayat Raj Act. ही आशिल्ली सकाळची अपडेट, परत रोखडेच मेळया। प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर, प्रुडंट प्लस ॲप, फेसबुक पॉडकास्ट, टाटा प्ले ॲप, JioTV ॲपार। बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट।